एका मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा घालून बारीक वाटून घेतले चार चमचे शेंगदाणे घालून भरडसर वाटून घ्यायचे एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली त्यात गव्हाचे पीठ बाजरीचे पीठ बेसन पीठ लाल तिखट हळद व वाटलेले वाटण घालून सर्व व्यवस्थित पाणी न घालताच आधी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर अगदी थोडे थोडे पाणी घालत घट्टसर असे पीठ भिजवून घ्यायचे मीठ घालायचे राहिले होते चवीपुरते मीठ घालूयात व्यवस्थित असं घट्टसर मी इथे पीठ भिजवून घेतले पोळपाटवर कोरडे पीठ घालून अशा पद्धतीने कोथिंबिरीचे मुटकुळे किंवा शेंगोळे बनवून घ्यायचे दोन चमचे तेलात थोडे हिंग अर्धा चमचा लाल तिखट व तीन ग्लास मी इथे पाणी घातले मीठ घालूयात उकळी आल्यानंतर त्यात सर्व मुटकुळे टाकून घेऊयात फुल गॅसवर झाकण न ठेवताच पाच मिनटं आधी उकळवून घ्यायचे त्यानंतर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर पुन्हा पंधरा ते वीस मिनटं हे शेंगोळे छान शिजवून घेतले धन्यवाद